मोदीजींच्या पाठीची भक्कमपणे आपल्याला उभं राहायचं आहे. मोदीजींनी या देशाला एक मजबूत सुरक्षा कवच दिलाय, एक वैश्विक नेतृत्व दिलाय. या भारतामध्ये एकेकाळी आतंकवादी हमले व्हायचे, भारताचे प्रधानमंत्री युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी निषेध करायचे, रडायचे, आम्हाला वाचवा, आमच्यावर पाकिस्तान हमला करतो, चीन आम्हाला त्रास देतो. पण हा नवीन भारत तयार झाला. मोदीजी जाऊन रडत नाही, मोदीजी रडणारे नाही, मोदीजी लढणारे आहेत. आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून देखील आतंकवाद्यांना मारण्याची ताकद असलेला नेता आज आपल्याकडे आहे. आणि या भारताने आज एवढी क्षमता तयार केली आहे की आज भारताने 7000 किलोमीटर दूर एक टार्गेट असेल तर तिथेही भारताचं मिसाईल आज जाऊन ते टार्गेट नष्ट करू शकते. एवढी ताकद जी केवळ यापूर्वी अमेरिकेकडे होती आणि रशियाकडे होती, ती आता भारताकडे मोदीजींच्या नेतृत्वात तयार झाली आहे. आणि म्हणून चीन असेल, पाकिस्तान असेल, आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही. एक असा मजबूत नेता आपल्याला मिळालेला आहे. ज्या भारतामध्ये सगळे शस्त्रास्त्र आपण त्या ठिकाणी आयात करायचो, तो भारत आज शस्त्रास्त्र निर्यात करतोय. इतका मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आता पुढच्या 5 वर्षांमध्ये या भारताच्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम मोदीजी करणार आहेत. मोदीजींना जी ताकद आपल्याला द्यायची आहे, जी शक्ती आपल्याला द्यायची आहे, ती शक्ती सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता द्यायची आहे. 400 पारचा नारा हा केवळ त्या ठिकाणी सिंहासनावर बसण्याकरता नाही आहे, तर मोदीजींनी सांगितलं आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला पण एक दिवसही सिंहासनावर बसले नाहीत. राज्याभिषेक करून त्यांनी मोगलांना सांगितलं हिंदू पदपादशाही सुरू झाली आहे, हिंदूंचं राज्य, भारतीयांचं राज्य तयार झालंय, खबरदार तुम्ही वाकड्या नजरेनं माझ्या स्वराज्याकडे पाहू नका. पण एकही दिवस ते त्या सिंहासनावर बसले नाहीत. छत्रपती दुसऱ्या दिवशी पासन स्वराज्याच्या विस्ताराकरता निघाले आणि शेवटपर्यंत स्वराज्याकरता लढत राहिले. मोदीजी म्हणाले माझी प्रेरणा ही तेच छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून तिसऱ्यांदा मला या ठिकाणी सत्ता हवी आहे, ती सिंहासनावर बसण्याकरता नाही तर रयतेच्या जीवनामध्ये, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि एक मजबूत भारत बनवण्याकरता तिसऱ्यांदा सत्ता या ठिकाणी मला हवी आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विनंती करतो, ही निवडणूक आपल्या उमेदवारांची नाही, ही निवडणूक आपल्या पक्षाची देखील नाही, ही निवडणूक भारताची निवडणूक आहे. ही निवडणूक भारताला मजबूत करण्याची निवडणूक आहे, एक उज्ज्वल महाराष्ट्र घडवण्याची निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या विकासाकडे मोदीजींचा आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून आजच्या या मेळाव्यामध्ये आपण निर्धार करूया, भिवंडी लोकसभा मतदारसंघ असो, कल्याण लोकसभा मतदारसंघ असो की संपूर्ण महाराष्ट्र असो, महायुतीच्या मागे आपण भक्कमपणे उभे राहू. आणि मुरबाड मतदारसंघ तर यावेळेस रेकॉर्ड करणार आहे, यावेळेस रेकॉर्ड करणार आहे, एक असा रेकॉर्ड जो कोणाला मोडता येणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी कपिल पाटलांना आपण सगळे मिळून त्या ठिकाणी आघाडी देऊ हा विश्वास व्यक्त करतो. आणि आज चांगल्या दिवशी कार्यालय उद्घाटनाकरता कथोरे साहेब तुम्ही निमंत्रित केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो.